नमस्कार, येवकार तुमकां हब एनकावंटर कार्यावळीन. सध्या निवडणुकीची तयारी सुरू जाल्या आणि आज जाल्ल्या भाजपाच्या राज्य कार्यकारिणी बैठकी उपरांत ती तयारीक सध्या नेट चाललेलो आसा. भारतीय जनता पक्षाची स्ट्रेटेजी कितें आसतली, अलायन्स आसचे काय ना, ह्या सगळ्या गजाली जाणा जावन घेवपा खातीर सध्या आमी आयिल्ले आसा पर्वरी. पर्वरी मतदारसंघान भारतीय जनता पक्षाचे उत्तर जिल्हो अध्यक्ष महानंद असनोडकर रावतात. पर्वरी मतदारसंघूय सध्या महत्वाचो जाल्लो आसा भाजपाक. सो ह्या वेळार पक्षाची भुमिका, तांची भुमिका, पर्वरी मतदारसंघ आणि बाकीचे जे भायल्यान हांगा आयिल्ले आसा तांचे विशयी पक्ष कितें फुडें करतलो हे जाणा जावन घेवपा खातीर आमी मेळटले महानंद असनोडकर. देव बरें करूं तुवें वेळ दिला म्हणून. नमस्कार. तुमचे कडेन आतां नॉर्थ गोवान पळयत जाल्यार, उत्तर गोवान पळयत जाल्यार 20 मतदारसंघातले 15 तुमचे कडेन आसा. तुमकां फुडल्या इलेक्शनाक दिसता कितले रिटेन जावपाक शकता? आमकां जे 20 जे 15 मतदारसंघ जे आमचे कडेन आतां एट प्रेजेंट आसा, म्हाका दिसता आमी ऑलरेडी 14 हे पयलींच काडलेले आसा की आमी घेतले म्हणून, कळ्ळें. पूण तो आंकडो वेळ पडलो ना, 18 पर्यंत सुद्दां पावोंक शकता. थोडे आलायते आयले तुमी भायल्यान बिल्यान घेवन लोक आयले, आलायते येयले तरी ते आज बीजेपीन तेंच्यांनी प्रवेश केलो न्हू, आतां ते बीजेपीचेच जाले न्हू. सो तेंकां आमकां फस्ट प्रिफरन्स दिवचेच पडटले. आनी शेवटी कशें आसा की आमची जी इलेक्शन कमिटी जी आसता ती तेंचेर स्टडी करतली, तेंचो पर्फोमन्स पळयतलो कितलो बरो आसा, कितें कशें आसा, कार्यकर्त्यां कडेन तेंची चाचपणी जातली आनी त्या प्रमाणे दिवप ना ना दिवप ते पार्टीचे डिसिजन शेवटी. ओके, आमी आतां 20 मतदारसंघाची उलया, कारण तुमी उत्तर गोंय चे अध्यक्ष आसा. सो 20 कितले भाजपा जिकतली? मी तुमकां सांगलेलें हांवें, 20 आमी आयता हे सिट्युएशन आमी 14 इजी जिकता. 14 इजी हय, तो वेळ पडल्या 18 पर्यंत सुद्दां आमी उत्तर गोंयान पावतले. सो ते 15 जिकता, एक मायनस केला तुमी. कारण आमी फुडले आसा न्हू, आमचे तकलेन खंय खंय कितें घेवपाचे आसा. कारण जो आमचे वांगडा सालिगांव ना, आमचे वांगडा सिवोली ना, जो आमचे वांगडा पर्वरी ना, कितें अशें हे 3 तरी आसा. बाकीचे कांय हेजेर हांव उलोवंक सोदिना, पूण ते आमी हे तिनूय परत आमी पर्वरी म्हणजे 2 आमी जिखलेले, जे हल्लेले ते परत जिखतले. आनी हो अपक्ष म्हणून जो पर्वरी आसा तोय आमी जिखतले. पर्वरी जिखतात 100% आमी ह्या फाटी पर्वरी जिखता. ओके, पर्वरीचेर उलयता पयलीं. पर्वरीचेर तुमी पर्वरी रावता, हांगा पयला आमी भाजपान कंप्लीट पर्वरीचेर लक्ष दिल्लें आसा. हांगा लिडर्स जॉयन जाता पर्वरीचे. सो तुमकां दिसता की पर्वरी जेन्ना आतां उमेदवार येतले पळय, आनी तुमी एस्पिरंट आसा भितर? तुमी जो शब्द म्हटलो लिडर्स, सो दे आर गूड वर्कर्स एट प्रेजेंट. जस्ट म्हणजे कशें की आमच्या हातून आमी तेंकां एकदम लिडर्स अशें म्हणूंक शकना. जे पंच सरपंच आसता दे आर ते लोकप्रतिनिधी निकते. आमचे कशें, आमचे लिडर्स आमी पार्शेकर सर, आर्लेकर सर, अशे आमी लिडर पक्षान. सिनियरिटीचेर आमी तेंकां लिडर म्हणटा. या गूड गूड पीपल, दे आर वर्किंग गूड फॉर द विलेज. सो ते आमच्या बरोबर आमचे देशाचे कार्य आनी गोंयचे कार्य पळोवन ते जॉयन जाल्लेली आहा. बरी गजाल. लिडर अशे म्हणप हे योग्य शब्द न्हू अशें म्हाका दिसता. तुमी एक्सपिरियंट आसा पर्वरी, तुमी पर्वरी आपल्या हातून ऑलरेडी मेजला की पर्वरी भाजपा जिकता म्हणून. सो तुमच्या लिडरशिपी अंडर जिकता, तुमच्या कॅन्डिडेटाच्या अंडर जिकता? आमी जे पर्वरी जिकतले ते म्हाजे जे सगळे लिडर म्हणटा पळय, सिनियर लिडर्स आहा पर्वरीन खूब जाण. फॉर एग्जाम्पल आमचो एक्स डेप्युटी स्पीकर उल्हास आसा सुरवाती पासून, गोविंद पर्वतकर आसा, आमची जी अध्यक्ष आहा कुंदा ताई आसा, हे जे सगळे आमी बरोबर काम करपी आनी दे आर वेल एक्सपिरियन्स. आमी की फाटले तुका सांगिना आमचो मतदारसंघ कित्याक गेलो तो, पूण ह्या वेळार की पक्ष असो कॅन्डिडेट तयार दवरतलो की तेजेर स्टडी करतले पक्ष, आनी विनेबल जो कॅन्डिडेट आसा तेकाच दवरतले. आनी त्या प्रमाणे आज जें कितें चलना पर्वरी मतदारसंघान, जे सगळे सरकारा कडेन आकर्शीत जावन बीजेपीन प्रवेश केला तेंच्यांनी, त्यामुळे आमचो विजय हो निश्चित आहे फाटी. तुमी एक्सपिरियंट आसा काय ना तुमी सांगा. सी शेवटी ज्या ज्या वेळार म्हाका जवळ जवळ 30-32 वर्सांनी म्हाका हांव पक्षाचो कार्यकर्तो म्हणून काम करता, म्हाका पक्षान जी जी जबाबदारी म्हाका दिता ती हांव म्हणजे मनानसून स्विकार करता आनी तें काम करता. म्हाका ह्या जेन्ना सुरवातीक आमचो मतदारसंघ कळटना, त्या मतदारसंघान म्हाका सुरवाती पासून म्हणजे हांव 92 पंच पयलो पंच म्हणून जालो, तेन्ना पासून म्हाका 4-5 फावटी अध्यक्ष केलो म्हाकाच खबर ना. कारण म्हाजें तेजेर लक्ष आसना, म्हाका कितें कितें जबाबदारी दिली तें काम करता. तेज्या मदीं म्हाका उत्तर गोंयाचे सेक्रेटरी म्हणून काम केलो, हांवें बाबा कार्यकारा बरोबर तें काम केलें, तेन्ना केलें. आज पक्षाक दिसलें की ना, उत्तर गोंयान जर संघटनेचें बरें काम करपाक जाय आनी महानंद जा सगळ्यांक वळखता सिनियर कार्यकर्त्यांक, आनी सगळ्यांक जर घेवन वचपी
असो जर मनीस आला मान म्हणून म्हाका पक्षान ही जबाबदारी दिली. पूण म्हाका खबर नासली की म्हाका ही जबाबदारी दितली म्हणून, आनी हांवें कोणा कडेन मागूंक ना, पूण पक्षान म्हाजें कार्य पळोवन करतलो हे आशेन म्हाका जबाबदारी दिल्ली आसा. तिकेटीचे तुम्ही काय उलयना की दिली जाल्यार लढटले? हय, म्हाका जी जबाबदारी दिली, हांव तुमकां सांगता तिकेटी बद्दल, म्हाका जबाबदारी दिना फुडें हें कोवीड सिट्युएशन जालें, तरी पूण श्रीपाद भाऊ आनी म्हाजी पूर्ण टीम आमी अशा पद्दतीन काम केलें. उत्तर गोंयान पूर्ण एक मतदार आमी सोडूंक ना भोंवपाचो काम केलें. मागीर झडपी इलेक्शन येयलें, म्हाज्या सगळ्यांच्या कार्यकर्त्याचे म्हणजे मंडळाचे अध्यक्षांचे जे पूर्ण टिमीचे हेतून आमी जे त्या वेळारूय हांवें सांगलेलें की म्हाजे 17 येतले, कळ्ळें, 17 प्लस येतले, तितून दोन आमचे वचपाक मातशें कारण आसा, म्हणजे सोपट्याचेतले जे दोन गेले काठा वयले ती मातशी काही रिझन आसा, नाल्यार आमी 21 आसतले आसले. थंय आमी यशस्वी जाली, त्या उपरांत आमी म्युन्सिपाल्टी इलेक्शन जालें, थंयसरूय म्हाज्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ऑफकोर्स सीएमाचो हें आसा, आमकां सपोर्ट आसा, अध्यक्ष म्हणून सतीश आमचो सदानंद शेट तानोडे बरें काम करता, संघटनेचे संघटन मंत्री म्हणून सतीशाची पूर्ण वेळ आमचें लक्ष आसता, आनी तेज्या आदाराचेर आमी झेडपी जिखले, म्युन्सिपाल्टी जिखले, आनी आतांय जे आमी तुका सांगता जे येतले ते संघटनेचे आदार आनी पूर्ण ऑफकोर्स परवरीचेर चड लक्ष आसा. आमी परवरी 100% जिखतले. पक्ष म्हाका जी कितें जबाबदारी दिता ती जी हांव घेत येयला ह्या फुडें हांव ती जबाबदारी घेतलो. सांगलें न्हू पक्षान म्हाका कितेंय सांगलें फाल्यां, बाबा तुका ना, तुका हांव वेळ पडल्यार ही खुर्ची सोड अध्यक्षाची आनी तूं सकयल हाजेर कामाक, हांव वयतलो. पक्ष जी जबाब कित्याक आज 32 वरां पक्ष सांगलें तें हांवें केलां, हांवें केन्नाच पक्षा कडेन मागूंक ना. परवरीचें उलयता आसतना रोहन गांवटे हो तुमचोच मिनिस्टर आशिल्लो आनी ते क्लेम करता की आपणे खुबशे कामां केल्ली आसा मतदारसंघान आनी आपूण आतां भायर सरला आनी कामां जायना म्हणून. रोहन हो आमचो मिनिस्टर आसलो आसा आमी म्हणिना, तो सरकारांतलो मिनिस्टर आसलो, भारतीय जनता पार्टीचो मिनिस्टर नासलो, भाजपाच्या सरकारान आसलो. आनी तो अजून पर्यंत पक्षानूय प्रवेश सांगना, ही वॉज सपोर्टींग टू द बीजेपी गव्हर्नमेंट. सरकार जाले ताज्या खातीर, सरकार तेज्या खातीर जावंक ना, सरकार जाल्ले तेजे वरसून सरकार जावंक ना, तो एक एक्स्ट्रा येयलो, ताका कित्याक घेतलो अशें ना. आमच्या परवरच्या कार्यकर्त्यांची हें आसलें की ताका घेवप ना म्हूण सरकारान, पूण मनोहर भाईक दिसलें की ताका घेवप आनी सरकार बरे भाशेन चलोवप जालें. पूण म्हाज्या हिसपान तेणी तो जो सरकारान येयलो ते म्हाका सांग तेणी दाखोवन दिवचें, तो 2.5 वर्सां मिनिस्टर आसलो, 2.5 वर्सांक तेणी परवरी मतदारसंघान बापूण ह्यो 4 गजाली केल्या म्हणून तेणी दाखोवन दिवच्यो. रस्ते जे जाले ते आमच्या वेळार, म्हणजे हांव तुका सांगलें न्हू, हांव जेवणा 98-99 सरपंच आसलेलो म्हाजे तरी सुकुरीन, त्या रस्त्यांक तेणी कदाचित हॉट मिक्स केला आसतले, नवीन रस्तो एकूय बांदूंक ना. परवरी सारको एक प्लेग्राउंड नियर होली फॅमिली स्कूल आसा, तो प्लेग्राउंड हाची झगडो हांव 17 वर्सां झगडो कोर्टान झगडलो, आनी जेन्ना हांव सरपंच जालो तेन्ना हांवें ताका कंपाउंड घातलें आनी आख्खे एक सुकुरकार वयले हावजींग बोर्डांतले लोक इतले खोशयेन सकाळ फुडें वॉकिंगाक येताले, थंय गेमी खेळटा, एक्टिविटी सगळ्यो स्पोर्ट्स एक्टिविटी, आज ते काँक्रीट जंगल करून उरल्या. आयज रोहनाक 9 वर्सां जालीं, रोहनान कित्याक तो कंप्लीट करूंक ना? हावजींग बोर्डान बरो ग्रावंड आसलो, आजून पर्यंत तो ग्रावंड जावंक ना. कितें जावं तो नार्वेकारान एक ग्रावंड केला म्हण थंय तरी कितें तरी बारीक बारीक एक्टिविटीज जाता. दाखोवचो की हावजींग बोर्डा खातीर स्पोर्ट्स भुरग्यां खातीर रोहनान कितें केलां. सालय तीच, आमची 3 पंचायती येता ह्या मतदारसंघान, थंयसरूय तीच परिस्थिती, भुरग्यांक खेळपाक जागो ना. आज म्हाका दुख्ख दिसता, म्हाज्या कुशीक घर भुरगे खेळटात तांकां खरें म्हणजे प्लेग्राउंड जावं आसलो. आमच्या येस फेल्युअर भुरग्यांचे आपले पळय दामोदर केरकर, स्वप्नील असनोडकर बरे बरे प्लेयर जावन गेले, देपे एक शेजा सारके प्लेयर आमचे परवरीचे बरे बरे आमच्या गांवचे हेका खेळटाले ह्या व्हडल्या व्हडल्या क्लबांक, आज ते ना, कारण तांकां प्रॅक्टीस करपाक ग्रावंडूच ना. उदकाचोय विशय सांगता तुमकां, उदकाचे उल्लास डेप्युटी स्पिकर आसतना आमी व्हडली लायन घातलेली, आज तुमी बिलीव जावचो ना, हांव स्वता ह्या घरान रावता ह्या वाड्याक, आज पावसान उदीक मेळना, उदकाचो व्हडलो प्रश्न आहा. तुमचं सरकार करणं म्हणतात ते उदकाचा प्रश्न पळय, उत्तर दिले की 5 MLD सुरू करता 31 तारीख म्हणसर ते जावना म्हणता. म्हाका एक सांग, म्हाका आतां गांवच्या लोकांनी सरपंच म्हणून म्हजे जे पंच निवडून दिले तेंच्यानी म्हाका सरपंच केलो, म्हाजी ड्युटी कितें उदका खातीर सगळ्यांक उदक घेवपाचें. एनी हाव म्हाका तुमी एक दीस असो दाखया की इलेक्शन नासतना रोहन उदका खातीर झगडलो म्हणून, दाखया फक्त इलेक्शना खातीर. आनी वोच जर आनीक खंयचो आमदार आसलो, हांव सांगता आमी हांव उल्हास जेन्ना आमच्या आमी झगडून उदीक घेतलां पावरार घेवंक ना, ऑफकोर्स पावराचो यूज केलोच आमी. आज रोहन म्हणजे केन्ना तुमी दाखया म्हाका तो रस्त्यार येवन बसलो, रोहनाच्या जाग्यार हांव म्हणिना, जर हांव आसलो नाल्यार हांव ते हे बीन मागीर म्हणटलो, हांवें रस्त्यार बसतलो आसलो सरकाराच्या विरोधान म्हाका उदीक दी पयलें म्हणून. स्पेसिफीक टू परवरी लास्ट क्वेश्चन, पयर जेन्ना रोहन रस्त्यार येवन बसले हे घेवन सगळ्यो बालद्यो बिल्द्यो घेवन, तेन्ना तुम्ही कित्याक तांचे बरोबर नाशिल्ले? हां
कारण आमचो जो उदकाचो विषय आहा तो आमच्या पद्धतीने आम्ही शांत पद्धतीने मांडीत असता तो फटोवपाचो. बरं म्हाका सांग ते केलें येयलें उदक, तेणें दाखोवचें उदक येयलें म्हणून दाखोवचें परवरीन. सो सरकाराचें फेल्युअरचें दिसना. सरकाराचें फेल्युअर कित्याक? म्हणजे तूं केलो तो कितें करता, तेजें काम कितें? तेणी तो जर फाल्यां बऱ्या कामांक जर असो हें करता न्हू, ऑफकोर्स आमी तेज्या वांगडा बसोंक शकना, तो आमचे पार्टीचो न्हू. पूण हांव ताका ना बसचें, आमी कित्याक बसचें ना? आमी ताका अटकळ्यां आय वील से थँक्स, पूण तो शो करता आनी वयता. तो फक्त प्रेसा कडेन येता, आपले फोटो दिता, आपले प्रेस कॉन्फरन्स घेता, इतलेंच. हेच्या प्रॅक्टिकल तो कितें करता तो सांगचो. कोवीड सिट्युएशनान तेणी सांगचें कितल्या जाणांच्या पेशंटाच्या घरा गेल्या म्हणून. पूण हांव ठामपणे सांगता, म्हज्या उत्तर गोंयांत तशें परवरीन प्रत्येक कोवीड पेशंटाच्या घरा म्हाजो कार्यकर्तो पावल्लो आसा. इतलेंच न्हू, ते फॅमिली जेवण रेडी करून टिफीन करपाचे आमी एक फाटल्या वर्षांनी प्रोग्राम केल्लो हांगा. तुमकांय खबर आसता, श्रीपाद भाऊ आनी म्हाजो अध्यक्ष आशिल्लो सदानंद भाऊ, आमी घरा घरांनी वचून जेवण दिल्लेलें आसा. हांव ते वयर काडटा अशें ना, बट तेंकां ती तेंकां गरज आसली त्या वेळार. एक एलिगेशन जाता पक्षाचेर की तुमी खंय खुबशे जाणांक घेता आनी वॉशिंग मशिनान घालून निवळ करता आनी भाजपाचे करता. हाव डू यू रिएक्ट टू दॅट? फक्त परवरीत न्ही, एक कंप्लीट म्हाका तरी म्हाजे तरी एक म्हणणें हांवें तुका सांगलें न्हू की कशें आसता की त्या वेळार रोहन येयलो जिकोन, रोहन मिनिस्टर जालो, त्यामुळे जे पंच आसले जावं कांय बरें आसले तांकां दिसलें की ना की आमी आपूण रोहन बरें काम करतलो आनी आमी सरकार आहा रोहनाक, रोहन सरकारा वांगडा आमी तेज्या वांगडा रावया. पूण लोकांक कळ्ळें की हेज्या वांगडा रावून कितें आहा. तुका सांगलें हांव चॅलेंज करता म्हणून तेणी दाखोवचें म्हणून कितें केलां तें. सो त्या लोकांक कळून चुकलें हेजे कडेन रावून कांय फायदो ना आनी आमची 2.5 वर्सां फुकट गेली. तूं बॅटर गो एन्ड जॉयन डायरेक्ट बीजेपी. सो ते येवन बीजेपीक जॉयन जाले कारण ते लोकप्रतिनिधी आहा, तांकां काम करपाक जाय आनी सरकाराची गरज आसा. सो आमी तांकां वेलकम केलें. पक्षाक जॉयन जायना जाल्यार काम करना अशें कितें आसा? ना, कितें आसा पळय, त्या पक्षान येवन जॉयन जालो तेका एक बरें पडटा न्हू. फाल्यां समज सरपंच आमचो आसा, आमचो झेडपी आमचो आसा, आमदार आमचो आसा, आनी मुख्यमंत्री आमचो आसा, आनी खासदार आमचो आसा, अशें जर सगळें आमचें आसलें जाल्यार तें इजियस्ट वे काम जाता. ओके, दुसरी गजाल आमी पळयला, एक नवी बीजेपी आनी पोन्नी बीजेपी. आतां तुमी येदो लिडर म्हणटा आसतना पार्सेकरांचें नांव घेतलें, आर्लेकरांचें नांव घेतलें, श्रीपाद भाऊंचें नांव घेतलें. ही पोन्नी बीजेपी, ओरिजिनल बीजेपी. हें आतां जेन्ना फुडलें इलेक्शन येतलें तेन्ना क्लॅश जावचें ना? ऑल ओवर गोवा उलयता. अजिबात जावचें ना, कारण जर तांकां तशें कितें दिसता कोणाचो दुबय येता ताका घेवन बसतले आनी तेजे कडेन विशय करतले. बारीक बारीक पळय, एक घर चलयतना बारीक बारीक गजाली आसता, बऱ्यो गजाली कोण दाखयना, बारीकशें कितें जालें तेजेर हें करता. येदो व्हडलो पक्ष चलोवप आनी इतल्या वर्सांचो पक्ष चलोवप, तितून हांव कशें आसा कांय जाणांचें कितें तरी जाता न्हू. प्रत्येक गोश्ट डिफिकल्टी फेस जाता की हे नवे लोकांक शिकोवपाक की हे बाबा भाजपा म्हटल्यार ही तुम्ही आता येल्ले आसा, हे हेज्या पयली हे लोक आशिल्ले, अशे डिफिकल्टी फेस जाता. तांकां शिकोवप म्हणजे आमचे अभ्यास वर्ग जाता, ट्रेनिंग प्रोग्राम जे जाता तितून तांकां आमी ट्रेनिंग दिता. आतां कशें आसा की इलेक्शना कडेन आमी एकामेकाच्या विरोधान झगडलेले न्हू, ते आमच्या विरोधान आसले आनी आमी पार्टी म्हणून आसले. आतां ते आमचे कडेन पार्टी म्हणून येयल्ले आसा, मातसो टायम वयतलो, आजून टायम आसा, जातले शुवर. फक्त एकूच आसूंक जाय की म्हाजें स्वताचें मत आनी तशें जातलें. पक्षान जो आमचो उमेदवार डिक्लेर करता तो जर मातसो बेगीन केलो इन एडवान्स, नाल्यार ह्यो गजाली म्हणजे एकीकडेन हाडून वेवस्थीतपणे घालपाक बरें पडटलें. उमेदवार डिक्लेर करपा विशीं आमी मांद्र्या पयलें, पार्सेकर सर म्हणटा, लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणटा की आपोलाक तिकेट मेळटली म्हणून. थंय सद्या सोपटेय बशिल्लो आसा आनी ताका तुमी काँग्रेसींतल्यान हांगा हाडिल्लो आसा. हे जेन्ना क्लॅश जाता तेन्ना तुमी एक अध्यक्ष म्हणून त्या जिल्ह्याचे तुमचेर प्रेशर येवचो ना? पळय खरें म्हणल्यार लक्ष्मीकांत सराच्या पार्सेकराच्या बद्दल हांवें उलोवप हें बरें दिसना, कारण तो म्हाजो सिनियर, तो आमचो गुरू आनी इज द फावंडर ऑफ बीजेपी. पूण तुमकां म्हटलें न्हू, शेवटी एक इलेक्शनाच्या वेळार सिलेक्शन कमिटी म्हणून जातली, कँडिडेट सिलेक्शन, त्या हितून डिस्कशन जावन पार्टी कितें जें डिसिजन घेता तें सगळे जाण मान्य करतले आनी तितून सरूय आसतलो मान्य करपाक. ऑफकोर्स 100% सर आसतलो भितर, वेळ पडल्यार ते कमिटीचेरूय सर आसतलो पार्सेकर सर. ताणें एक्सपिरियंट जावपाचें अशें दिसता तुमकां की आतां नवो कोण तरी आयला ताज्या हातान बाबा धुरा दिवपाचें आनी आपूण शेवटी कितें आसलें? शेवटी कितें सर, हो आमचो तुका सांगलें न्हू आमचो गुरू तो आनी इज अ फावंडर ऑफ बीजेपी म्हणलें तुका, त्यामुळे तें डिसिजन कितें आसा तें सर आनी तें पसंत घेतले कोणाक दिवप आनी कोणाक हें करप तें. तुमकां कितें दिसता पर्सनली? सी शेवटी पळयतलें न्हू, पक्ष तुका सांगलें थंयसरली विनेबिलिटी पळयतलें, थंयसर कितें एट प्रेजंट सिट्युएशन आसा तें सगळें पळयतलें आनी डिसिजन घेतलें. आनी शेवटी कितें आसा, म्हाज्या समज कदाचीत एक डिसिजन म्हाज्या विरुद्ध जालें समज दातलें, तर आय हॅव टू बी वीथ पार्टी ना, हांव तरूच तो पार्टीचो कार्यकर्तो. अशी जालां तुमच्या विरुद्ध पर्सनली ह्या दिसांनी आपल्या मना विरुद्ध बी डिसिजन म्हाज्या पक्षान? ना,
अजिबात ना. सगळी जाणारी तुमकां कॉन्फिडन्सान घेतलं ना. आम्ही एकामेकाक सांगून किती असतं, आमची मिटींग जाता त्याच्या पहिली, अशी अशी डिसिजनं जावपाची आसा, आणि इन द इंटरेस्ट ऑफ द पार्टी, म्हणजे सरकार चलोवपाक जर काही घेतले, वी हॅव टू ॲक्सेप्ट इट. ओके, एक असा तिकेट दिवप, आणि दुसरी असा तिकेट जेव्हा दिली त्यांना रिबेलियन सुरू जाता, खूपशे जण उभे राहतात की ना हांव तिकेटीक उभा आशिल्लो पण आता हांव खंयतरी उभा. पक्ष हे रिबेलियन तोडून उडोवपा खातीर किदें स्ट्रॅटेजी करतलो? येस, 100% फावटी करतलो. म्हणून म्हटलां न्हय की मातशें जर बेगीन जायत तिकेट नाल्यार टायम मेळटा ते व्यक्ती कडेन वचून उलोवपाक, जो हट जाला तेका समजून सांगपाक. एकदम युद्ध सुरू झाले ना मागीर ताका टायम मेळना. कितले बेगीनची तिकेट कळली पार्टीक माझ्या पेक्षा चड खबर असा. तुमचे म्हणणे मातशे बेगीन म्हटलं, आता 6 महिन्याचेर हे कोविडचे सिच्युएशन असले म्हणून ते मातशे डिले झाला, इतल्यान साधारण तिकेटी डिक्लेअर जातल्यो आसल्यो, जातल्यो आसल्यो. पण आता हे सिच्युएशन असा जाग्यार पडपाक, तुमकांय खबर आहा आर्थिक स्थिती परिस्थिती किती असा, ती सगळे वाटेन सेंट्रलही सरकार आमचे शिरकाल्ले असा, त्यामुळे करतले ते विचार चालू. कोविड सिच्युएशनाक लागून सरकाराक नुकसान जातले असे दिसता तुमकां? कारण प्रत्येक कडे विरोधक म्हणटा की बाबा कोविडाक लागून मिसमॅनेजमेंट झाले असा. कोविड जो विषय जो येयला, इट इज लायक ॲक्सिडंट, आणि ॲक्सिडंट जो जाता तो सांगून जायना, नकळत घडटा तो. आज तो जगाकूच झाला न्हू, जो ॲक्सिडंट म्हणजे कोविड म्हणजे जी येयली महामारी ती जगाचेर येयली, त्यामुळे तेणी कोणाकूच सोडूंक ना. आणि हे सगळे निवारताना खंय तरी कमी पडटलेच न्हू, 100% खंयचोच. हा तुका जगाक म्हटला न्हू, खंयचोच देश हे जावंक ना, थंय भारत आणि गोंय खंयचे घेऊन बसला बारीक. पण राजकीय ताजेर हे जातले आणि थोड्या वेळार दिसता न्हू किद्या पळय भाजपान किदें आपली स्ट्रॅटेजी केल्ली असा की बाबा हे आमकां अफेक्ट जावचे न्ही म्हणून आम्ही हे करतले. आम्ही माझ्या हिसपान जितले शक्य असा तितले सरकारान सगळ्यो सुविधा दिलेल्यो असा. आता कशें जालें की त्या वेळार थोडोसो असो एक हाय टायम येयलो की ऑफकोर्स थोडे ऑक्सिजन कमी पडलो, आमचे कडेन बेड्स कमी पडले, कारण सिच्युएशनूच तशें न्हू. एके भशेन आमी समज 100 मॅक्झिमम 100 लोक भरता, सिटींग हरशीं 35-40, थंय 200 लोक येयले ते भशेन भरूंक शकना, ती भशेन जावचे ना, तशी परिस्थिती जाली. आमचे कडेन बेड अरेंज करपाक जालें ना किदें कारण, आणि मागीर ल्हवू सरकारान वेवस्थीत जाग्यार हाडले न्हू. आता लोकांकूय कळटा, शेवटी गोंयचो लोक हा सुशिक्षीत आहा, तांकां कळटा की हे विरोधक हितून राजकारण करता म्हणून. कारण बीजेपीन तरी बरें केलें, काँग्रेस आसलें हेज्या पेक्षा वस जातलें आसलें, हें लोकांक खबर आहा, जनतेक खबर आसा. एलायन्स जावचेशें दिसता तुमकां फुडल्या निवडणुकेक? आनी जावचें जाल्यार कोणा बरोबर जावचें? कशें आसा बीजेपीचें, कशें आसा बीजेपी कोणाकूच भितर येता ताका नाका म्हणिना, खंयचोय येवचो. आतां तुमी म्हटलें न्हू वॉशिंग मशीन ना, वाल्याचो जर वाल्मिकी जावन येवंक सोदता वेलकम, तशें कांयच ना, कांय आसता तेजे. पूण आमच्या विचारा प्रमाणे आमच्या बरोबर रावता तो आमच्या विचारपटांना कांय जाण वयतले. तशें अलायन्साक आमकांय दिसता जावचें, कारण आमच्या मदीं कांय झगड्यो जावच्यो न्हू म्हणून. कोणी जर दिसता आनी जो बरो पक्ष आमच्या विचार जर तांकां पडटा जाल्यार ऑफकोर्स अलायन्स करचे. खंयचो पक्ष तुमच्या विचाराचो असो दिसता? पळय कशें आसा की तसो गोंयान हांवें तुका सांगलें न्हू, ह्या हेजेर हांव उलयना, आनी तो पार्टनूय सिरियसली घेवचो न्हू. हें कशें आसा की आमचो सुरवातीचो जो गोंयचो आसा तो खरो म्हणल्यार मोगो पक्ष न्हू, साधारण म्हणटा. त्यामुळे कशें आसा इवन सुरवातीच्या वेळार जेन्ना 94 एलायन्स जाल्लें, बीजेपी शिवसेना आनी मोगो अशें हें जाल्ली न्हू युती 94 इलेक्शनाक, तुमकां खबर आसतली. त्या इलेक्शन ना तुमच्या बरोबर, आतां शिवसेना ही नात न्हू गोंय. आनी कशें आसा आमच्या बरोबर ना, आनी हांव ते कोणाक म्हणणें आसा खंय कोणाकूच कमी लिखप ना, पूण तशें शिवसेनेचें आयज गोंयान अशें हें कितें ना न्हू सध्या तरी ना. मोगो घेऊन अलायन्स करचे असे दिसता तुम्हाला? जर मोगोची इच्छा असा आणि मोगोन जर प्रपोजल मांडलो ना, पार्टी तेजेर डिसिजन घेतले, पार्टीचे डिसिजन, तेजेर हांव काय सांगू शकना. तुम्ही एक तुमका जर मत मांडचे पडले जाल्यार तुम्ही किती सांगतले अलायन्स करचे? करचे आमचे म्हणजे मागीर किती असा सिटाचे असतील न्हू, कितले दिवप किती दिवप, ते जर एखाद्या वेळा पडटा दोघांकू पडटा ते सांगू शकता, जावचे ना अशें ना सांगू शकता. ओके, तुम्ही एक लास्ट प्रश्न, आणि फर्स्ट टाईम तुमकां मुलाखत आम्ही घेता म्हणून हो प्रश्न विचारता. आम्ही मुख्यमंत्री पळयले, परिकर पळयले, पार्सेकर पळयले, सावंत पळयले, तुमच्या मता प्रमाणे खंयचो मुख्यमंत्री म्हणजे वॉज दी बेस्ट? कशें आसा गोंयान खूप मुख्यमंत्री जावन गेले, पण अजून पर्यंत भाऊसाहेब बांदोडकराचेच लोक याद काढतात. तसो एक गूड ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून मनोहर परिकराक लोकांनी दोळ्या फुडें दवरलेलो असा, आणि ते कोणूच डिनाय करूंक शकना, म्हणून ताका देशान व्हरून आमचे माननीय पंतप्रधान मोदीन ताका येदे व्हडले डिफेन्स मिनिस्टर दिले. तेजे विजनय डिफरंट आसले. आनी कशें आसा प्रत्येकाचें काम करपाची एक हें आसता, पद्दत आसता, तो निरनिराळी न्हू. फाल्यां समज आनीक कोण जालो CM ना, तो आपल्या पद्दतीन काम करतलो. वी कॅनॉट कंपेर मनोहर परिकर वीथ पार्शेकर सर, पार्शेकर कंपेर वीथ आमचो प्रेजेंट प्रमोद सावंत सर, हें जावचें ना न्हू. सो फुडलें इलेक्शन प्रमोद सावंताच्या अंडर लढचें अशें तुमकां दिसता?
ना शेवटी फुडले इलेक्शन सध्या प्रमोद सावंताच्या हेजेत त्याच्या हेज्या प्रमाणे या सिट्युएशनान एकदम उत्तम तेणी काम केल्लें आसा. कार्यकर्ते खूश आसा कारण हें सरकार जें चलयता हें दुसरें म्हणजे कुंबड्या वयलें सरकार म्हणटा पळय तशें दुसऱ्यांक काँग्रेसीचें जें बी जे पीन हाडून सरकार चलयल्लें आसा आनी हें चलोवप तितलें इजी ना. तरी प्रमोद सावंत तें सगळें टॅकल करून आनी एके वटेन आर्थीक परिस्थिती बिकट आसा हें जें संकट कितें येयलां त्या संकटाचेर मात दिवपाक प्रमोद सावंत शेवटी मनीसूच न्हू. तेजे कितें 100% गजाली सगळ्यो जावच्यो ना जनतेक जाय तश्यो तरी तो प्रयत्न करता रात दीस काम करता बरें आसा. पक्ष कितें ठरयता कोण मुख्यमंत्री तेजे हाजेर तेजे फुडें इलेक्शन आयच्या क्षणाक तो मुख्यमंत्री म्हणजे लिडर न्हू आमचो तांच्या अंडर फुडलें इलेक्शन लढपाचें अशें पक्षाचें आसतलें अशें दिसता म्हाका शेवटी तें ठरयलें. पक्षान विचारलें जाल्यार ऑफकोर्स ज्या पद्दतीन प्रमोद सावंत जें सरकार चलता तें बरें चलता कळ्ळें तुका. दुसरें कशें आहा की विरोधक विरोध करतलेच न्हू. तुमकां सांगलें न्हू झेडपीच्या वेळार आमी व्हडले इशू दिसताले जनतेक दिसताले गोंयान झेडपी हेंचें कांयच येवचें ना म्हणून पत्रकारूय तशें म्हणटालें तुमचें येवचें ना. शेवटी जनताक कळटा न्हू कोलाचो विशय आसलो मायनीचो विशय आसलो इलेक्ट्रीक विशय आसलो पूण जनतेक कळ्ळें हें तुमकां कांय अर्थ ना म्हणून कौल हो बीजेपीकूच मेळ्ळो आनी आमकां आतांय खबर आसा कौल हो बीजेपीकूच मेळटलो म्हण फुडें. ओके देव बरें करूं तुमी वेळ दिली तुमकांय तुमी येयले म्हाजी मुलाखत घेतली म्हणून म्हाज्या वतीन आनी उत्तर गोंयचें तुमकांय देव बरें करूं म्हणलें. हें आशिल्लें महानंद असनोडकर. ते म्हणटा की भारतीय जनता पक्षान जर अलायन्स करपाचो विचार केलो जाल्यार फायद्याचो जावपाक शकता पूण तातूंत ताणें कंडिशनींग घातलां की पक्ष जाय ती भुमिका घेतलो हें तांचें पर्सनल मत जावन आसा. दुसरें तें म्हणटा परवरी सारक्या मतदारसंघान भाजपा निवडून येतलो. फाटले फावटी कितें जालें तें जालें हे फावटी भाजपा परत हांगा निवडून येतलो आनी वॉशिंग मशीन बी कांय नासता. ते म्हणटा की कार्यकर्ते लिडर म्हणना ते पूण कार्यकर्ते जे थंय जॉयंट जावपाक सोदता भाजपान तांकां सद्याच वेलकम आसता. वाल्याचो वाल्मिकी जावपाची पॉसिबिलिटी खुबशे कडेन आसा. तुमी पळयतात हब एनकावंटर ऑन युअर फेवरेट वेबसायट www.goanewshub.com एंड वी ब्रिंग टू यू दीस प्रोग्राम इन एसोसिएशन वीथ www.goabylane.com वर अवर प्रोडक्शन पार्टनर्स. कीप वॉचिंग.